नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारुगोळा बाळगणारे खरेदी विक्री करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त नवी मुंबई व अपर पोलीस आयुक्त डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी नवी मुंबई आदेशित केलं आहे त्यानुसार प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त व विनोद चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेकडून अवैधरित्या अग्निशस्त्रे व वा दारुबळा बाळगणारे खरेदी विक्री करणारे इस्मांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे पोनम मेघनाथ पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बेलपाडा बसस्टॉपजजवळ खारघर मुंबई पनवेल हायवे रोड या ठिकाणी अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वयाचे दोन इसम येणार असून त्यांच्या ताब्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र व दारुगोळा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी अंमलदारांसह बेलपाडा बस स्टॉप खारघर या ठिकाणी सापळा लावून जुईगाव कामोठे येथे राहणारा ओमनाथ योगी तुर्वे इथे राहणारा नंदलाल गुर्जर यांना ताब्यात घेतलं आरोपी यांच्याकडे अग्निशस्त्र मिळून आल्यानं त्यांचा बेकायदेशीर शस्त्र बाबतचा नेमका काय उद्देश होता तसेच ते अग्निशस्त्र कोठून आणले याबाबत सखोल तपास मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून चालू आहे ही उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोल्हटकर पोलीस उपनिरीक्षक संजय पवार अमलदार मेघनाथ पाटील नितीन जगताप विष्णू पवार सचिन टीके सतीश चव्हाण यांनी केलेली आहे